नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे राज्यभरामध्ये पुन्हा एकदा विजांच्या कडकडाटास गड़ जोरदार पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढतोय हो छोटीशी अपडेट आहे पुढील चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बघितला असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी पुरंगड वाडापेठ राजापूर रायपतन लांजा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकतो भाग बदलत जोरदार पाऊस रत्नागिरी नेहरवा मुलगुण तसेच बेलकर साखरपादिवक संगमेश्वर जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस माखजांकडे जोर जास्त आहे कोयनापाठांकडे हलक्या मध्यम सरी पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते वीस सप्टेंबर रोजी गुहागर चिपळूण खेड दापोली मध्यम स्वरूपाचा चा भाग बदलत जोरदार पाऊस आणि प्रतापगडकडे बघितला असता घोगरे महाबळेश्वर पोलादपूर महाड वरंद गोरेगाव या सर्व काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुळक ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय गोरेगाव दिवेगरकडे मध्यम स्वरूपाची पाऊस अशी असून रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजांजिरा ताला इंदापूर जिथे लवासा शिरगाव सुधागड कोलवण आंबेवाने सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा काशी रोहाना गोठाणाकडे मध्यम ते तुळक भागामध्ये जोरदार पाऊस आणि अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरावली खोपोलीकडे देखील मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ पुढील चोवीस तासामध्ये वीस सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते पुसर कर्जतकडे मध्यम स्वरूपाचा पेठ नेरळ पनवेल नवी मुंबई या सर्व काही परिसरामध्ये विजांच्या कर -कर कडकडाटासह मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शकत आहे उरण मुंबई वरळी वरळीकुळेवाडा किरचनवाडा हलक्या मध्यम सरी देखील बघायला मिळू शकत आहे ओमवाडी मीरा भाईंदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी शहापूर पिल्वी उंबरपाडा वसई विरार मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता आहे सपाली गोंदमल वाडा मानोर पालघर बोईसर वानगाव सपूड सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मध्यम ते बदल जोरदार पाऊस होऊन शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकते तर मित्रांनो आता बघूया आपण विदर्भामध्ये काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये जबरदस्त जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये तर नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता नागपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर नागपूरमध्ये नागपूर पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये दोतीवाळा कुंडाली काटोल नरखेड सर्वत्र रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे नागपूरमध्ये या ठिकाणी जोर जास्त आहे परशिवणी वाघोली कांपट्टी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर तर नागपूरपेक्षाही जोर जास्त आहे भंडारा जिल्ह्यामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा तसंच धर्मपुरी सोली कंधारी या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील चोवीस तासामध्ये वीस सप्टेंबर रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे बघितलं असता भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला मध्यम स्वरूपाच्या पाऊस शक्यता उमरेड खेरगाव भियापूर पवनी गोथंगाव अडियल या काही परिसरामध्ये आहे मात्र भंडारा जिल्ह्याच्या उत्तरेला जोर जास्त आहे आणि गोंदियाकडे बघितलं असता गोंदियाकडे देखील मुसळधार पाऊस शक्यता आहे गोंदिया लांजी राजेगाव वारसविनी बालाघाट साकोली देवरी विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे तर गडचिरोलीमध्ये मारकास राजोळी देसाईगंज आरमोरी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये मुरुमगाव कापसीकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी गडचोली मुलचा मोर्ची मुलचरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक भागमध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस सा तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे बघितलं असता पुढील चोवीस सा तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील बघायला मिळू शकतोय तर चंद्रपूरमध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे गुगस रोडकडे देखील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे जोर वाढलेला राहील भद्रवती भाताडी मोहली कुठवाडा चारगावपिकी चिमोरी या काही परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आणि यवतमाळ जिल्ह्याकडे बघितलं असता वनी कायरकडे हलक्या मध्यम सरींची शक्यता असून पांढरकावडा पेंढारी तसंच पांडवा घाटंजी मोहाडा करंजी सर्वत्र या ठिकाणी विचांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी थोळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी बघायला मिळू शकतोय दुपारनंतर पावसात बदल होत आहे या ठिकाणी पाऊस जोर थोडा वाढत आहे तर रुई दिग्रस दरवा नेर यवतमाळा रिमझिम पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये जोर थोडा कमी आहे बाबुळगाव फलिगाव या ठिकाणी देखील वर्धा जिल्ह्यामध्ये देवळी कोल्हापूर वर्धा हलक्या मध्यम सरीची शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी आहे सेलू तुळजापूर बारवडी समुद्रपूर हिंगणघाट वाडणीवर पुणे सर्वत्र या ठिकाणी रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड आरवी आर्वी तळ्यावष्टी करंजा सर्वत्र या ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण हलक्या मध्यम आहे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आणि अमरावतीमध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण असून उत्तर भागकडे पाऊस जोर थोडा जास्त राहील अमरावती मोजरी मोर्शिव रूड या ठिकाणी तसंच अचलपूर चखलदारा चखलदाई रसाल धानी या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय तर आकोला कड़े सा। आकोला मदे सा मदे। मदे आकोला या ठिकाणी अकोला जिल्ह्याकडे बघितलं असता अकोला जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे अकोला मूर्तीजापूरदार यापूर अकोट तेलरा हलक्या सरीं शक्यता आहे जोर थोडा कमी आहे मात्र अकोलापेक्षाही जोर थोडा जास्त राहील वाशिम जिल्ह्याकडे मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारांजा खेडा हलक्या ते तुरळक ठिकाणी मध्यम सोड पाचारिठादरिसोड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये तर बुलढाणामध्ये लोणार मेहकरकडे अंशतः ढकाळ वातावरण मुद्रा हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे चिखली मोहरा देऊळगाव राजा तसेच बुलढाणा मोठाला खामगाव मलकापूर जमोद हलक्या मध्यम सरींची पुढे चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकत आहे तर मित्रांनो खानदेशामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढे चोवीस तासामध्ये होणाऱ्या पावसाची वीस सप्टेंबर रोजी क कोणत्या भागामध्ये जोर वाढत आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये पुढे चोवीस तासामध्ये बघितलं असता जळगाव भुसावळ मुक्ताईनगर अधूमधून हलक्या सरी या ठिकाणी बघायला मिळू शकतं आहे पाली स्टेशन जानोरी फैजपूर यावल हिरापुरा आडगाव आडवड चोपडा काढोरी जालोद सर्वत्र या, या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी येऊ शकत दक्षिणेला जोर थोडा जास्त आहे धरणगाव इरंडोल जळगाव तसेच या ठिकाणी पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट मध्यम स्वरूपाची पाऊस होऊ शकत आहे धुळे जिल्ह्याकडे बघितलं असता धुळी साखरीकडे मध्यम सरी तसेच चिमठाणे तोंडाईचा शिरपूर संधखेडा रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे नंदुरबारकडे बघितलं असता नंदुरबार शहादा तळोदा अकलकुवा कर्नी नावपूर्वे सरवाडी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे पुढील चोवीस तासामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि नाशिककडे बघितलं असता नाशिककडे देखील पाऊस होऊ शकत सापुतारा वणी मध्यम स्वरूपाचा सटाणा देवळा चांदवड हलक्या मध्यमसरी मालीगाव मनमाड येवला मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे वीस सप्टेंबर रोजी तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता नाशिक त्र्यंबक इगतपुरी तसेच या भागामध्ये नागपूर माळसापरी निमगाव सिन्नर सिन्नर मंजूर देवगाव लासलगाव पाटोदा सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदले जोरदार पाऊस देखील या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव रामपूर संगमनेर मध्यम स्वरूपाचा पाऊस शक्यता या भाग या जोरदार पाऊस मात्र अकोला तालुक्याकडे जोर थोडा कमी आहे रावरी गोडेगाव बगूरपाथडी अहमदनगर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे बऱ्याच भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे मात्र जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंद हलक्या सरी मध्यम सरींची शक्यता आहे पुणे जिल्ह्यामध्ये बघितला असता जुन्नूर मंचर चाकण पुणे सासवड लोणत फलटण बारामती सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मेदाा वसतपोट सौराट रशिशिंग वडे मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रेहमतपूर अंधा वडूच कठाव निधालदेवडी मोला रक्की देवरा नांदेड फलटण बारामती हलक्या मध्यम सरींक्षकता आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं असता या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जोर वाढत आहे आणि सोलापूरकडे बघितलं असता या ठिकाणी करमाळाकडे जोर कमी आहे मात्र इंदापूर अकोलेशपिलीवकडे मध्यम स्वरूपाचा पंढरपूरमध्ये देखील मध्यम सरींची शक्यता आहे तर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट अंशतः ढाकाळ होतून राहील दिखेल अधूनमधून हलक्या सरी आणि पुढील दिखेल चोवीस तासामध्ये रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी देखील जोर वाढत आहे जतसंख हलक्या सरीही शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये बघितलं असता सा सांगली जिल्ह्याकडे देखील पाऊस शक्यता शकत आहे सांगली मालगाव दिसिंग खुची नागद हलक्या सरी शकता आहे विटा मायनी रामपूर पलूस तासगाव तसेच सांगली शरळ चरकरंजी शहरागुपी कुडा चतनी मकसुली सर्वत्र हलक्या माध्यम स्वरूपाचा तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्या शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि कोल्हापूरमध्ये कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कोकण मालकापूर पोटाळा संगूळ राधानगरी गगनबावडा खरेपतन तसंच गारकोटी कापसी कडगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो आता बघूया आपण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी बघितला असता छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये सेंद्रामडी सी पिपरी काचोड पाचोड हलक्या मध्यम स्वरूपाचा निंबीजळगाव बिटकिंग गंगापूर धाकेपाल पैठण देगवनी भक्तपूर सर्वत्र हलक्या मध्यम स्वरूपाचा तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस आणि उत्तर भागकडे दौलताबाद येल्लोरगुफा देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगाव अंचाळीसगाव सर्वत्र मध्यम स्वरूपाचा तुळक भागामध्ये जोरदार पाऊस फुलंब्री विरामगाव पिशोरकडे मध्यम सरींची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये बघितलं असता पुढील चोवीस तासामध्ये जालना जिल्ह्याकडे बऱ्याच भागामध्ये पाऊसची शक्यता आहे मात्र जोर कमी आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये देखील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागकडे जाफराबाद समर्थनगर असनाबाद दाभडी पोखर्दन हलक्या सरी बादनापूर जालना गोला पांगरी तारगाव पानवडी अंबडी हलक्या सरींची शक्यता आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड गेराई माजलगाव अधमद हलक्या सरी आंबेजोगाई धारूर के येळम चौसाळा हलक्या सरींची शकत आहे धाराशिव मध्ये कळम मासा तारखेब्रुम येडशी पेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर पारेश्री कने वातावरण कोडे राहील हलक्या सरी बघायला मिळू शकतोय लातूरकडे बघितलं असता लातूर औसान लंगा शोर्णपाल उदगेर सर्वत्र अंशता ढगाळ होतून राहील पुढील चोवीस तासामध्ये लातूरच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतोय लातूर अवसाळंगा शवंतपाल या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त वाढत आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी तसेच या ठिकाणी बघितलं असता परभणीकडे परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी होऊ शकतोय मध्यम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाची पाऊस शक्यता कमी आहे परभणीमध्ये जरी बोरी जंतूर सैलू पाथरी हलक्या सरी शक्यता आहे हिमाय तसेच या ठिकाणी बघितलं असता हिंगोली नांदेड वागाळा जिल्ह्याकडे बघितलं असता पूर्णा वासमत नांदेड वागाळ हलक्या श्री भोकर पेठुंबरी तसेच या ठिकाणी मुखेड लोहा जो कोठा नरसी अधूनमधून हलक्यासरी काही ठिकाणी उतरून कोळी देखील बघायला मिळू शकतात पुढील चोवीस तासामध्ये हिमायतनगर उमरखेड हदगाव तामचा किनोटी जोदा सर्वत्र अंशतः ढगळून आधूनमधून हलक्या शक्यता आहे हिंगोलीमध्ये बघितला असता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच वीस सप्टेंबर रोजी तर सापतगाव हिंगोली कळमनोरी इनापूर पुसत औंढा नागनाथ सर्वत्र विचांचा कडकडाट विचांच्या गडगडाटासमत हलक्या मध्यम शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण शेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटू आपलं लुडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र